बाबा नेहमीप्रमाणे योग्य वेळी योग्य सल्ला दिला. श्री लालकृष्ण कन्स्ट्रक्शनच्या प्रोजेक्ट मध्ये खूप छान गुंतवणूक झाली बाबा. तू हे खा. मग काय बाबा, तुम्ही आधीच पेड आणले. त्यांचा चांगलं प्रोजेक्ट सुरू आहे म्हणून ब्रँडेड शोरूम्स, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट सगळं काय आहे तिकडे. अरे मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन सगळं काही असणारा भारती हॉस्पिटल जवळचा श्री राजलक्ष्मी मॉल आहे तो. हो ना बाबा, आपण तिथे पण गुंतवणूक करायला पाहिजे. लगेच परतावा सुरू झाला असता. करायला पाहिजे रे. अरे मगाचा तो पेडा आपल्या सांगलीच्या शॉप मधल्या गुंतवणुकीचाच होता. काय सांगताय काय बाबा, आय कांट बिलीव. अरे मी म्हणत नव्हतो का तुझ्या दादाला की पुण्यापेक्षा सांगलीत गुंतवणूक कर म्हणून. ते यासाठीच आमचंही काहीतरी प्लॅनिंग असतं की रे बाबा. युअर सिम्पल अमेझिंग. श्री राजलक्ष्मी मॉल एकाच छताखाली ब्रँडेड शोरूम, रेस्टॉरंट, जिम, फूड कोर्ट, मल्टीप्लेक्स थिएटर, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, गेम झोन. नुसता मॉलच नाही तर लवकरच सांगलीतील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉलमध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा. मंत्री जितेंद्र आव्हाडांचा आदर्श नेते घेतील का? एकुलत्या एक मुलीचे केले रजिस्टर लग्न. बँड बाजा नाही, वरात नाही, संपत्तीची लयलय नाही आणि झगमगाट नाही. आपल्या एकुलत्या एक मुलीचं लग्न अत्यंत साधेपणानं रजिस्टर पद्धतीने करत मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वेगळा आदर्श निर्माण केला आहे. त्यांचा आदर्श इतर मंत्री घेतील का? कोणताही गाजावाजा न करता अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या राजकीय वर्तुळात चांगली चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीचा विवाह सोहळा पार पडला आहे. एकीकडे अनेक नेते मोठ्या थाटा माटात आपल्या मुलीचे लग्न लावत असताना जितेंद्र आव्हाड यांनी मात्र अत्यंत साध्या पद्धतीने लग्न करत सर्वांसमोर आदर्श ठेवला आहे. रजिस्टर पद्धतीने करण्यात आलेल्या या लग्नात काही मोजकेच पाहुणे उपस्थित होते. जितेंद्र आव्हाड यांची एकुलती एक कन्या नताशा आव्हाडचा विवाह सोहळा रजिस्टर पद्धतीने पार पडला. जितेंद्र आव्हाड यांनी या निमित्ताने इतर लोकप्रतिनिधींसमोर आदर्श ठेवला आहे. यावेळी बोलताना मंत्री जितेंद्र आव्हाड अत्यंत भावुक झाले होते. सासरी जाणाऱ्या मुलीसाठी त्यांच्या डोळ्यातून पाणी आले होते. चला पाहूयात काय म्हणालेत जितेंद्र आव्हाड. अत्यंत भावुक क्षण भावुक झालात म्हणून तुम्ही एक छोटासा प्रश्न तुम्हाला. काय बोलत आहे असं आहे की एक क्षण असतो मुलगी इतकी दिवसापासून आपल्याकडे असते. तुमचं आणि नताशाचं जे नातं आहे ते अनेक वेळा समोरही आलं. जेव्हा तुम्ही कोविडच्या संघटनातही बाहेर येत होता त्यावेळी ज्या 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 माहिती बातम्या समोर आल्या त्यांनी कळतं की तुमचं आणि नताशाचं जे रिलेशन आहे आणि आज ती आता आपल्या घरी जाणार आहे. नाही ती सासरी जाणार आहे आपल्या घरी. अर्थात ते तिचं घर असेल. 25 वर्ष आपल्या अंका खांद्यावर खेळलेली ती आपल्या घरात प्रश्न आहे. ही भावना खूप वेदनादायी. काय बोलावे त्या बाबांनी. कितीही मन कठोर करण्याचा प्रयत्न केला तरी ते होत नाही. कारण का आपल्या घरात हसणारी बागडणारी कधीतरी अंगावर धावून येणारी ओरडणारी उद्यापासून ती नसणार. घरात तर कोण गेलं असं. त्यांचं साधं सध पद्धतीने आपण हे हा विवाह सोहळा पार पडला. आपण पाहिलं की अशा आपण मोठे नेते आहात, कॅबिनेट मंत्री आहात, तर आपणही असं काय कॅबिनेट मंत्री वगैरे. शेवटी मी एका पोलीचा बाप एका पोराचा सासा आहे. ते सर्वात महत्त्वाचं नाते कॅबिनेट मंत्री याच्यात येतो कुठे. नाही पण आपण मोठा विवाह सोहळा करू शकला असता पण साधं सध्या पद्धतीने आपण करता हा माझा प्रश्न. साहेब मुलीला जे आवडतं ते मी केलं. जे मुलीने सांगितलं जे जे तिने सांगितलं त्या त्या पद्धतीने मी करत गेलो.
मी माझं कुठलंही म्हणणं तिच्यासमोर मांडलेलं आहे. लग्न तिचं आहे, त्यामुळे ते कसं करावं हा अधिकार तिचा आहे. तिच्या अधिकारात कुठेही बाधा येईल.